तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित, तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडते युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आज आपण एक नवीन योजनेबद्दल महत्वपूर्ण माहिती अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता विद्यार्थ्यांना मोफत मध्ये सायकली मिळणार आहे, मोफत मध्ये सायकल वाटप हे होणार आहे. तर मित्रांनो, पुणे समाज विकास विभाग या विभागांतर्गत मित्रांनो विद्यार्थ्यांना जे काही शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी असणार आहे त्यांना आता मोफत मध्ये सायकल वाटप हे करण्यात येणार आहे. तर याचबद्दलची संपूर्ण योजना ही असणार आहे, यामध्ये जे काही शाळकरी विद्यार्थी असणार आहे ज्यांचं शाळा ही घरापासून 2 किलोमीटर पेक्षा जास्त लांब असेल अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत मध्ये सायकल वाटप हे करण्यात येणार आहे. तर नेमकं या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा, या योजनेसाठी अर्ज कोण कोण करू शकतो, या योजनेसाठी आवश्यक पात्रता कागदपत्रे आणि या योजनेसाठी नेमकं अर्ज कसा आणि कोठे करायचा याबद्दलची एक टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना. तर या योजनेबद्दलची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुणे समाज विकास विभाग या विभागांतर्गत मित्रांनो ही सध्या योजना सुरू झालेली आहे. तर यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया संपूर्ण प्रकारे सुरू झालेली आहे. तर त्याचबद्दलची संपूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राज्यातील खेडेगावात आज सुद्धा पक्के रस्ते नाहीत, तसेच येणे जाण्यासाठी वाहतुकीची साधने नाहीत, त्यामुळे अशा खेडेगावातील विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून महाविद्यालयात जाण्यासाठी मैलोदूर उन्हातानातून पायी चालत जावे लागते, त्यामुळे त्यांचा बहुतांश वेळ विद्यालयात येण्या जाण्या खर्च होतो. तसेच राज्यातील बहुतांश कुटुंबे हे गरीब रेषेखालील स्वतःचे जीवन जगत असतात, त्यामुळे ते आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात, त्यामुळे त्यांना आपल्या मुलांसाठी सायकल घेणे शक्य नसते. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने विद्यालयीन मुलांना मोफत सायकल देण्यासाठी सायकल वाटप योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत ज्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घरापासून महाविद्यालय अंतर 2 किलोमीटरपेक्षा जास्त असेल अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत मध्ये सायकली दिली जाणार आहे. ही माहिती मित्रांनो तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे. तर सर्वात अगोदर मित्रांनो, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजना या योजनेबद्दल जी उद्दिष्ट नेमकं काय आहे, नेमकं पर्पोज काय आहे, त्याबद्दल सर्वात अगोदर माहिती जाणून घेऊया. सायकल वाटप योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी होणाऱ्या गैरसोयीचे समाधान करणे, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट इथे असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविणे, विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट इथे असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक विकास करणे असे विविध उद्दिष्टे या योजनेची इथे दिलेली आहे. यासाठीच मित्रांनो या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. आता यानंतरचा टॉपिक आहे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजनेची वैशिष्ट्ये नेमकं काय काय आहेत. आता याची वैशिष्ट्य काय काय आहेत त्याबद्दल आता महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही एक महत्वाची योजना आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना विद्यालयात येण्याजाण्याचा वेळ वाचेल, जो वेळ अभ्यासात वापरू शकतील. तसेच या योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे अर्जदार विद्यार्थी आपल्या मोबाईलच्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करू शकतात, त्यामुळे त्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज इथे भासणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांना वेळ आणि पैसा यांची दोन्हीची बचत इथे होणार आहे. मित्रांनो, यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज हा करू शकता, त्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस व्हिडिओमध्ये आपण समोर पाहणारच आहोत. यानंतरचा टॉपिक आहे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजनेचे फायदे नेमके काय काय आहेत. आता मित्रांनो या योजनेचे बेनिफिट कशा प्रकारे असणार आहे त्याबद्दल आता माहिती जाणून घेऊया. तर यामध्ये मित्रांनो या योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वाटप करण्यात येते. तसेच या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आपल्या विद्यालयात जाण्यासाठी मैलो अंतर पायी चालत जाण्याची आवश्यकता भासणार नाही, त्यामुळे त्यांचा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टींची बचत इथे होणार आहे. विद्यार्थ्यांना तासनतास बसची वाट बघण्याची आवश्यकता इथे भासणार नाही. तसेच या योजनेअंतर्गत विद्यार्थी आत्मनिर्भर सुद्धा बनेल असे
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुद्धा होईल असे विविध फायदे या योजनेचे इथे मित्रांनो दिलेले आहे. या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी आपल्या अडचणी दूर करून आपली शिक्षा पूर्ण करू शकतील. तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला सायकल घेण्यासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची सुद्धा आवश्यकता इथे भासणार नाही. ही एक माहिती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होती आणि विद्यार्थ्यांना आपले शिक्षण सोडण्याची आवश्यकता पण इथे भासणार नाही. या योजनेअंतर्गत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी चांगली नोकरी मिळू शकतील आणि तसेच त्यांचा स्वतःचा रोजगार स्थापित करून राज्यातील इतर बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करू शकतात. अशी विविध बेनिफिट्स विविध फायदे मित्रांनो या योजनेची इथे दिलेली आहेत. आता यानंतरचा टॉपिक आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत. आता मित्रांनो या योजनेच्या काही टर्म्स अँड कंडिशन इथे दिलेल्या आहेत. या टर्म्स अँड कंडिशन जर तुम्हाला मान्य असतील तर नक्की मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर या टर्म्स अँड कंडिशन कोणत्या आहेत तुम्ही पाहू शकता. अर्जदार विद्यार्थ्याचे कुटुंब पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्यात असणे आवश्यक आहे. अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे मित्रांनो ही जी काही योजना असणार आहे ही फक्त पुणे महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. जर मित्रांनो तुम्ही पण एक महानगरपालिकेमध्ये जर येत असाल तर तुमच्यासाठी पण ही योजना असणार आहे, कारण की योजना प्रत्येक महानगरपालिकेमध्ये राबविली जाते. जर तुम्ही पण अदर कोणत्या महाराष्ट्र राज्यातील अदर कोणत्या नगरपालिकेमधून असाल महानगरपालिकेमधून असाल तर नक्की मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या महानगरपालिकेमध्ये जाऊन याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. मागील उत्तीर्ण परीक्षेमध्ये 50% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या राहत्या घरापासून महाविद्यालयाचे अंतर कमीत कमी 2 किलोमीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. जर तुमचं घर आणि शाळा यामध्ये जर 2 किलोमीटरचा अंतर असेल तरच मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभा दिला जाणार आहे. दिनांक 1/5/2001 नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबांच्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त असल्यास लाभ मिळणार नाही. आता मित्रांनो जो काही 2001 कायदा आहे या कायद्यानुसार जर कुटुंबामध्ये पाळलेला 2 पेक्षा जास्त जर मुलं असतील तर अशा विद्यार्थ्यांना अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. ही एक बाब मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. कुटुंबांच्या सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असले पाहिजे. तसेच स्कॅन डॉक्युमेंटसह संलग्न कारणे आवश्यक असणे आवश्यक आहे. तसेच जे काही डॉक्युमेंट असणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट स्कॅन करणे आवश्यक आहे. अटी व नियम यात बदल करण्याचा अर्ज नाकारण्याचा अधिकार माननीय उपायुक्त SVV पुणे महानगरपालिका यांकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील. ही एक माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. अशा प्रकारे मित्रांनो या संपूर्ण अटी आणि शर्ती इथे दिलेल्या आहेत. या अटी आणि शर्ती जर तुम्हाला मान्य असतील तर नक्की मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने तसंच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आता यानंतरचा टॉपिक आहे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे. आता तुम्हाला तर या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर यासाठी आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती रिक्वायर्ड डॉक्युमेंट कोणकोणते ते आता माहिती पाहूया. तर यामध्ये मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला कुटुंबांचे पुणे महानगरपालिकेत हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल किंवा झोपडपट्टी सेवा शुल्क पावती भाडे करारनामा यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. नंतर मित्रांनो रेशनिंग कार्डची साक्षरी प्रत म्हणजे तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर इथे तुम्हाला तुमचं राशन कार्ड इथे लागणार आहे. नंतर अर्जदाराचे पासपोर्ट अकराचे फोटो. नंतर अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक. नंतर वयाच्या पुराव्यासाठी जन्माचा दाखला किंवा शाळाची TC किंवा बोनाफाईड यापैकी कोणते एक डॉक्युमेंट लागणार आहे. नंतर मागासवर्गीय असल्यास तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नंतर मागील वर्षाचे गुणप्रतिका प्रमाणपत्र. झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा व झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी या तहसील जिल्हाधिकारी कार्यालयांच्याकडील उत्पन्नाचा दाखला जोडावा. तसेच अर्जदाराचे आधार कार्ड आणि अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँक बचत खाते असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथे जवळपास 7 ते 8 डॉक्युमेंट या योजनेसाठी लागणार आहेत. हे 7 ते 8 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. आता नंतरचा टॉपिक आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत. आता मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस इथे दिलेली आहे. याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊन ऑनलाईन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता. पण मित्रांनो काही कारणास्तव ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी काहीतरी अडथळा येत आहे. जी काही ऑनलाईन वेबसाईट आहे ती सध्या बंद दाखवत आहे. तर मित्रांनो तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकला नाही तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तुमच्या जवळील महानगरपालिकेमध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज
करू शकता। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत अगदी सोपी आहे, तुम्हाला फक्त या वेबसाईटवर यायचं आहे। पुणे महानगरपालिकाची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमची नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे। नोंदणी केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे अकाउंट, आणि लॉग इन अकाउंट केल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अर्ज हा करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची आहे। याबद्दलची संपूर्ण माहितीची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, त्या ब्लॉगमध्ये जाऊन त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही इथे पाहू शकता। आता नंतर यामध्ये दुसरी एक मेथड आहे, म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज कशाप्रकारे करायचा। तर मित्रांनो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजनेसाठी जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला दिलेला जो काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला साक्षात तुम्हाला तिथे जाऊन याबद्दलचा ॲप्लिकेशन फॉर्म हा घ्यायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक फिलअप करायची आहे, आणि जे काही रिक्वायर डॉक्युमेंट असतील ते संपूर्ण रिक्वायर डॉक्युमेंट तुम्हाला त्यामध्ये अटॅच करून दिलेल्या संबंधित अधिकाऱ्याकडे तुम्हाला हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पण या योजनेसाठी अर्ज हा करू शकता। अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल। तर मित्रांनो पाहायला गेलं तर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी योजना होती, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे। ही योजना पुणे समाज विभाग या विभागांतर्गत मित्रांनो ही संपूर्ण योजना राबविली जात आहे। पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत मित्रांनो ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांसाठी खूप छान ही अशी योजना आहे। मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी या योजनेसाठी नक्की ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा। तर मित्रांनो पाहायला गेलं तर अशा प्रकारे ही संपूर्ण योजना आहे। मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल। चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत।